नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचं शुद्धीपत्रक सध्या जारी करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता की अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून हे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. बरेच आपल्या प्रश्नांचे डाऊटसुद्धा यामध्ये क्लिअर होणार आहे. जसं की आपण 4 पोस्टला या भरतीमध्ये अप्लाय करू शकता. कोणकोणत्या त्या पोस्टला आपण अप्लाय करू शकत होता, तर जसं की जिल्हा पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या 4 पोस्टसाठी आणि बँड्समन, तर यासाठी अप्लाय करू करत असा आता केलेलं असेल. बऱ्याच जणांनी काही ठराविक पोस्टला केलेलं असेल, बऱ्याच जणांनी 4 पोस्टला अप्लाय केलेलं असेल. तर या पोस्टसाठी मित्रांनो, या 3 ज्या पोस्ट आहेत कोणत्या, पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस आणि कारागृह शिपाई, तर या पदांच्या आवेदनासाठी काय आहे, 1 परीक्षा होणार आहे आणि बँड्समनची स्वतंत्र परीक्षा असणार आहे. तर या पोस्टसाठी ज्या 3 पोस्ट आहेत, पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस आणि कारागृह शिपाई, यांची वेगवेगळी परीक्षा न घेता एकच परीक्षा असणार आहे. त्याचा मग कट ऑफनुसार वेगवेगळ्या पोस्टला सिलेक्शन होणार आहे. त्यांचा कट ऑफ जसं की कंबाईन परीक्षा असते, त्या पद्धतीने यांसाठी एकच परीक्षा होणार आहे. त्याचा कट ऑफ वेगवेगळा नंतर लागेल. तर यानंतर आपण बँड्समन, त्याचप्रमाणे काय सांगितलेलं आहे, जिल्हा पोलीस बँड्समन पदाच्या आवेदन अर्जासाठी उमेदवाराची काय आहे, एकच लेखी परीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रथम घेण्यात येणार आहे. ज्यांना बँड्स वगैरे वाजवता येतं, बिगुल वाजवता येतं, त्यांच्यासाठी आहे मित्रांनो. तर त्या विद्यार्थ्यांनी काय त्यांची सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यानंतर काय सांगितलेलं आहे, शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी उमेदवाराने अर्ज भरलेल्या पोलीस घटकामार्फत घेण्यात येईल. तर आपण ज्या ज्या घटकामध्ये, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आपण फॉर्म भरलेले आहे, त्या त्या घटकांमध्ये आपली जी काय फिजिकल आहे, ग्राउंड आहे, ते होईल. 2 घटकातील शारीरिक चाचणीच्या तारखा एकाच दिवशी आल्यास, 2 घटकातील शारीरिक चाचणीच्या तारखा एकाच दिवशी आल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही. जर आपण वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जर अप्लाय केलं असेल आणि त्याची जर शारीरिक चाचणीची जर तारखा एकाच दिवशी आल्या असतील, तर त्यासाठी काय आहे, या पोर्टल किंवा हे जे काही राबवतात आहे पोलीस भरती, ते त्याला जबाबदार राहणार नाहीत असं सांगितलेलं आहे. तर अजून काय महत्त्वाचं सांगितलेलं आहे, एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी 2 अर्ज करण्यास मुभा नाही असे आढळल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल. तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे, आपण ज्या या पोस्टला अप्लाय केलेलं आहे, 4 पोस्टला जे अप्लाय केलेलं आहे, तर समजा आपण पोलीस शिपाई या पदासाठी अप्लाय केलेलं आहे, तर 2 एकाच घटकासाठी, म्हणजे तुम्ही सोलापूरला जर अप्लाय केलं असेल, तर सोलापूरमध्ये एकाच पोलीस शिपाई या पदासाठी आपण 2 अर्ज करू शकत नाही. असं जर केलं तर आपला दोन्ही अर्ज मित्रांनो रिजेक्ट होऊन ही हातची संधी आपण गमावून बसाल. त्यामुळं असा हव्यास न करता जी काय सध्या आपली भरती आलेली आहे, ज्या काय व्हॅकन्सी आलेल्या आहेत, भरपूर दिवसातून आलेल्या आहेत, थोड्याशा कमी आलेल्या आहेत, परंतु याचा आपल्याला योग्य पद्धतीने काय करायचं आहे, उपयोग करून घ्यायचा आहे आणि अगदी मेहनतीने आपल्याला ही पोस्ट मिळवायची आहे. असा कोणताही गैरप्रकार करू नका. आणि सध्या तरी माहितीनुसार आपण एकापेक्षा जास्त जिल्ह्याला फॉर्म भरू शकत नाही अशी माझ्या ऐकण्यात माहिती आलेली आहे. सध्या असं कुठेही नाही की एकापेक्षा जास्त जिल्ह्याला आपण फॉर्म भरू शकतो. तसं जर आपल्या माहितीत असेल तर आपणसुद्धा कमेंटमध्ये एकमेकांचं सहाय्य करा. मीही महापरीक्षेला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. खाली महापरीक्षेसुद्धा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे, आपणसुद्धा ट्राय करा. परंतु सध्या तरी आपण एकापेक्षा जास्त जिल्ह्यांना फॉर्म भरू शकत नाही, ही माहिती आतापर्यंतची खरी माहिती आहे. तर भेटूया मित्रांनो काही अपडेट असल्यास नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपलासुद्धा खाली लिंक दिलं आहे, त्यामध्ये जॉईन व्हा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रिपरेशनसाठी अत्यंत महत्त्वाचा मी पोलीस होणारच हा मोफत प्रिपरेशन कोर्स सध्या अवेलेबल केलेला आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर त्याचासुद्धा आपण नक्की फायदा घ्या. महापरीक्षा ऑनलाईन पद्धतीने जे पेपर्स असतात त्या पद्धतीने तो कोर्स, मोफत कोर्स डिझाईन केलेला आहे. भरपूर असे त्यामध्ये व्हिडिओ आहेत, ते सुद्धा आपण पाहून घ्या, त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.